कळतंय की मार्केट कमिटीचं मधल्या काळात जवळपास 3 वर्ष हा प्रशासकचा कार्यकाळ राहिला, काही शासक नियुक्त संचालक मंडळाचा कार्यकाळ राहिला, परंतु ऑगस्ट 2020 ला जे प्रशासक आलेले होते दाबचडे नावाचे या ठिकाणी DDR आहेत, त्यांनी रॉकेल विक्रेत्यासाठी काही प्लॉट विकायचा निर्णय घेतला की रॉकेल विक्रेत्याला प्लॉट देऊ नये असं म्हणून अनेक वेळा ठराव झालेले होते आणि रॉकेल विक्रेते ज्याला कोर्टात गेले त्याला कोर्टाने असं विचारलं की रॉकेल ही काही शेती उत्पन्न नाही, मग रॉकेलने असं म्हणलं की आम्ही शेतीच्या उत्पादनाचा व्यवसाय करू आणि मग व्यवसाय करणार असेल तर ते त्यासाठी व्यवसायासाठी त्यांना प्लॉट द्या, परंतु देण्यासाठी त्यांनी अगोदरच्या त्यांनी जवळपास 450 ते 500 रुपये चौरस फुटाने हे प्लॉट विकले आणि ते देखील कृषी उत्पन्न बाजार कृषी मालासाठीचे दुकानं काढण्यासाठी किंवा माल विक्रीसाठी केले, मग राखेल विक्रेत्यांनाच असा कमी भाव का दिला, केवळ 75 रुपये चौरस फुटानी म्हणजे कुठे 450 रुपये कुठे 75 रुपये म्हणजे प्रति स्क्वेअर फूट 400 रुपयाचं नुकसान हे या अधिकाऱ्यांनी केले आणि 4.5 कोटी ची रक्कम जवळपास मार्केट कमिटीनं कमी आली आणि ती कमी आलेली रक्कम अशा लोकांकडून भरून घेतली पाहिजे आणि ते आमचा आग्रह राहील. दुसरी गोष्ट की जिन्शीमध्ये एक जमीन होती मार्केट कमिटीची, ती विक्रीचा आधीपासून चालला होता ठराव, कोर्टांचे सुद्धा गेले, कोर्टाचे गेले, कोर्टाने विक्रीची परवानगी दिली, परंतु या संचालक म्हणजे प्रशासक आणि नवनियुक्त जे संचालक मंडळ होतं त्यांनी ती उधारीवर विकली, पोस्ट डेटेड घेऊन विकली, पोस्ट डेटेड चेक घेऊन विकली आणि त्यामुळे ते सगळे पोस्ट डेटेड चेक बाउन झाले आणि आजच सचिवांनी मार्केट कमिटी सचिवांनी जाहिरात काढली की ते चेक जे बाउन झाले तो व्यवहार आम्ही रद्द करतोय. रद्द जरी व्यवहार केल्याने नुसतं नोटिसीने होत नाही तर त्याला त्या रजिस्टर रद्द करावा लागतील आणि रजिस्टर रद्द करायचं असेल तर त्या टॅक्स द्यावा लागतो, हा टॅक्सचा भुर्दंड सुद्धा मार्केट कंपनीला बसेल आणि त्यामुळे हा टॅक्स रद्द करायचा असेल तर ज्यांनी केलं ज्यांनी हे रस्ता करून दिला त्यांच्याकडून हे वसूल केलं पाहिजे असा आमचा दुसरा मुद्दा आहे. आणखी एक मुद्दा असा आहे की खडे आणि रामबाबा शेळकेचा ज्यांनी तो विकायचा निर्णय घेतला होता आम्ही फक्त अंमलबजावणी, ठीक आहे ठीक आहे, विकायचा निर्णय जो घेतला असेल तो आधीपासून चालत आहे घेतला, उधार विकायचं सांगितलं का तुमचा उधार विकल्यावर आक्षेप, उधार विकले आणि चेक बाउन झालेत ना आणि आता जे चेक बाउन झाले ते रजिस्ट्री रद्द करायचे असेल तर सरकारला म्हणजे त्याला टॅक्स द्यावा लागतो, तो टॅक्स कोणी भरायचा, आता 6 कोटीच टॅक्स तो जर 550,000 आला तर तो कोणी भरायचा, चेक बाउन झाले ना 6 कोटी. तुमच्या माहितीसाठी हे संजय अवकाळेच्या काळातच त्याचं सुरुवातीला टेंडर झालेलं आहे, पटाडेच्या रामबाबाच्या काळात नाही, सुरुवात त्यांनी केली म्हणून तुम्हाला दोघांना काही भेटलं नाही का त्याच्यात, तुम्हाला दोघं नाराज होते की त्यावेळेस व्यवहाराच्या वेळेस तुम्ही दोघ बैराळकर साहेब जे म्हणाले याच्यामध्ये सरळ लिहिलं होतं की पूर्ण पैसे जमिनीचे घेतल्यानंतरच रजिस्ट्री करून द्यायचे टेंडरमध्ये, माफी देत तुम्हाला त्यांचे कितीचे चेक बाउन्स झाले 6 कोटी 64 लाख असं असतं एखादी जागा. एक मी वाचून दाखवतो मी हा जो निर्णय आहे हा सचिवांनी जो केलेला आहे बाजार कृषी उद्योगाचे निर्णय न्यायालयाने काय म्हणाल, माननीय न्यायालयाने बाजार समितीने केलेल्या जमीन विक्रीच्या कार्यवाही परवानगी दिल्यानंतर व उर्वरित संपूर्ण रक्कम भरणा केल्यानंतर मेसेज शौर्य असोसिएशन औरंगाबाद यांच्या नावाने जागेची रजिस्ट्री खरेदी खत करून देण्याचे ठरले व विक्री करून देण्याचे अधिकार महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम वगैरे वगैरे झाली 2 संचालकाला देण्यात आले.
आता कोर्टाने म्हटलं की याला प्लॉट द्यायला त्यांना हरकत नाही, विकली ना तुम्ही, त्याने टेंडर भरलं ना त्याला द्या. पण सचिवाने म्हटल्यानंतर सुद्धा की नगदी पैसे घेऊन संपूर्ण रक्कम भरला केल्यावरच तोंड रस्ते करून द्या. आता संपूर्ण रक्कम न भरता रस्ते करून दिल्या ना, आणि त्याच्यानी त्या संचालक मंडळाच्या दोघाला अधिकार दिलेत तुम्ही रस्त्यावर साय करा म्हणून, त्यांनी रस्त्यावर साय करून दिलेत. आता सचिवच म्हणतो बारकत कमिटीचा की पूर्ण पैसे आल्याशिवाय हा ठराव आहे, टेंडर पारित होताना हा ठराव आहे, ठराव आहे तो. आणि तरी त्याने उधारीवर दिल्यात, चेक पाहून झालेत, त्याचं नुकसान किती केलं मार्केट कंपनी काल त्याला गेला आणि आता त्यांनी जाहिरात केली. आता ही जर त्याची रजिस्ट्री रद्द करावं लागेल आणि रजिस्ट्री जर रद्द करायची असेल तर त्याला पुन्हा टॅक्स द्यावा लागतो. तो टॅक्स कोणी भरायचा? मार्केट कमिटीने. एवढ्या मोठ्या रकमेचा टॅक्स कमी येणार नाही, म्हणजे अधिकाऱ्याने चुका करायच्या, पाटल ते निर्णय घ्यायचे आणि शेवटी भूर्दंड मार्केट कमिटीवर. हाही मार्केट एक भूर्दंड आहे, हाही आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं की ह्या सगळ्या अधिकाऱ्यावर त्यांनी याच्यामध्ये हे निर्णय केले, त्यांनी त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे त्यांना. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.